हो सर, हो 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 नाही नाही मी आणि माया दोघं इकडेच होत ना, त्यामुळे नाही नाही करतो ना, नाही मध्ये नेटवर्क नसेल इकडे म्हणून कॉन्टॅक्ट नाही झाला. हो हो चालेल, मीटिंगचं ठरवूया, मी लगेच मेसेज करतो. ओके मी करतो फोन. ओके ए कशी आहेस मम्मा? अरे बरं झालं तू चालीस नाही, तर मीच तुला भेटायला येणार होतो. काही काम होतं माझ्याकडे? नाही नाही काम नव्हतं, पण या सगळ्या गडबडीत आपल्याला भेटताच नाही आलं, गप्पाच नाही झाल्या काही म्हणून. ऍक्च्युली इतकी गडबड होती ना की आपल्याला भेटताच आलं नाही, आणि काही माणसांना उशीर झाला तर नाही कोणाला. माझ्याकडे लक्ष देऊ नको, मी असंच काहीतरी भरकटत जाते, मी काही बोलते. नाही मला एवढं कळलं तू कोणाची तरी वाट बघतेस, कोणाला तरी उशीर झालाय असं तू म्हणत होतीस, काय झालंय? नाही नाही उशीर काय असतं माहितीये का, आयुष्यात आपण कामाला इतकं काही महत्व देतो ना की काय होतंय मम्मा, भूक लागली का तुला? काय होतंय तू का परत एकटेपणाबद्दल बोलायला लागलीस? शन्या गेल्यानंतर आम्ही सगळे आहोत हे मी तुला किती वेळा सांगितलं, तू फक्त हाक मार आम्ही येऊ ना असं का बोलतेस तू? अरे हो रे. चल आता आपण जास्त बोलत राहिलो ना तर जेनेला सोडायला उशीर होईल. तू कोणाला तरी उशीर होईल असं बोलत होतीस ना म्हणून आपलं परत एकदा पण यायचं झालं. नाही म्हणजे हो जेनीला सोडायला उशीर होईल, जाऊया का? हो मी जाते. देखो देखो वो आ गया, देखो देखो वो आ गया, सिर्फ मेरे लिए, सिर्फ मेरे लिए. ए मम्मा मम्मा ए मम्मा काय चाललंय तुझं? अरे ते आले नाही. नाही मगत बसून बघतोय मी कुठली गाडी आधी कसलाही आवाज झाला की आपली सारखी बाहेर धावत येतेस. कोणी येणार आहे का तुझं? कोणी म्हणजे काय? ते येणार होते ना. कोण? अरे ते हे आपले तुझे डॅडी येणार होते ना. तू शांतपणे ऐकशील का? हा काय? हे बघ तो येणार होता इथे पण अर्जंटली त्याला दिल्लीमध्ये एक मीटिंगला जायला लागले त्यामुळे तो गेलाय तिकडे. जब दिल ही टूट गया, जब दिल ही टूट गया, हम जी के क्या करेंगे, हम जी के क्या करेंगे. आनंद सर काय करताय? काय बॅग भरतोय? पण कशाला, माझी बॅग मी भरते ना, तुम्ही नका भरू. थांब 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 थांब, तू आता गोव्याला जाणार आहेस, तिथे तुझी आई तुझी काळजी घेणार आहे, तुझे बाकीचे रिलेटिव्ह फ्रेंड्स नेबर्स दे वॉन्ट टू टेक केअर ऑफ यू की तुला काय हवंय काय नको हवंय. पण मी तुला गोव्यात सोडून परत तिथे येणार आहे. सो जाता जाता मी जे काही करू शकतो सगळं मलाच करायचंय तुझ्यासाठी. इमोशनल होत आहे खर तर अजिबात नाही, पण आता हा विषय जर कंटिन्यू झाला ना तर काही सांगता येणार नाही. आणि पण आपल्याला एका विषयावर बोलायचंय. काय? फोटो इव्हेंट. आजचा इव्हेंट चांगला झाला ना? हो कमाल झाला, अँड द क्रेडिट गोज टू राधिका भाई. ते आहे, पण तुम्हाला एक काम सांगितलं होतं मी. फोटो काढले ना तुम्ही? फोटो उशी डोंट टेल मी तुम्ही. आनंद सर तुम्ही अरे का असं करता? आता सगळा इव्हेंट परत करायचं का आपण? हे सगळं हे सगळं घालायचं आणि परत जाऊन बसू का मी तिथे? मी सगळे फोटोज काढले आणि गोव्यात आईला फॉरवर्ड सुद्धा केले. आर यू सिरियस? ऑब्व्हियसली. तुम्ही खरंच असं केलं? हो मी नाही विसरलो. यू आर प्लेझंटली सरप्राईज राईट? अरे बापरे आय डोंट बिलीव्ह दिस. खरंच मी नाही विसरलो, कारण माझ्या छोट्या छोट्या गोष्टी तू लक्षात ठेवतेस, आता तू जिथे नसणार आहेस सो मला त्या बारीक बारीक गोष्टी लक्षात ठेवावं लागणार ना. ए नको यार प्लीज, तू जाणार आहेस तो विषय नको यार, मी इमोशनल होणार नको. चल मी छान वाटतं असं बोलता तेव्हा छान वाट. आता ना उगाच तू इमोशनल किंवा रोमॅन्टिक आत्ता होऊ नकोस. हा आपली गाडी येईल, आपल्याला गाडीत निघायचं आहे, इकडनं गोवापर्यंतचा प्रवास आहे, आपण आपण गाडीत बसून रोमांस करूया ना. करू ना. येस आरामात आरामात मी करतोय. आनंद हो आलो. ये घेतलंस ना सगळं न विसरता? हो हो सगळं घेतलंय मी, काही विसरलेलो नाही. थांब थांब मी ठेवतो. हेवी 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 हेवी. आनंद भाऊजी जेनीला सोडायला चालला हे विसरू नका. एक वेळ मी जरी विसरलो ही विसरणार आहे का? ऑब्व्हियसली ऑब्व्हियसली विसरणार. बरं जेनी काही लागलं तरी कधीही फोन करा, कारण आम्ही कारण शोधत असतो गोव्यात यायला, तेवढंच येता येईल. तेच करते.
पर जेनी तिथे स्वतःची काळजी घे. यस मॅम. तब्येतीची काळजी घे. इथले विचार अजिबात करायचे नाही. यस मॅम. नीट जा. ओके. काळजी घे. यस मॅम. इकडे बसू. कुणीतरी येणार ग स्ट्रॉंग. हाय. काय मम्मा काय करतोयस? काय कॉफी बनवतोय? गे तुला हवी आहे का? गे. नाही ऍक्च्युली थोडस बोलायचंय तुझ्याशी. अरे मग बोल ना. ते दिल्लीची मीटिंग संपून इथेच येतील ना? ते म्हणजे माझा डॅड. हा म्हणजे दिल्लीची इम्पॉर्टंट मीटिंग. पण आता कशाला येईल मम्मा तो? नाही म्हणजे डोळा जेवण पण संपले ना, आता येऊन काय फायदा आहे? अरे असं कसं, मला भेटायचंय म्हणजे सगळ्यांना भेटायला तर येतीलच ना ते इथे. मी पण आहे, माझी पण भेट झाली असती. तू काय बोलतेस? नाही कळत आहे मला. मी काय बोलते ते मलाच कळत नाही. मला कधी कधी ना मला भानच राहत नाही मी काय बोलते त्याच. पण मला कळतंय तू काय बोलतेस ते. माझा डॅड आवडतो ना तुला? चल काही बोलतोस. मम्मा तुझं प्रेम आहे माझ्या डॅडवर, मला माहिती आहे. तुला कसं कळलं? माझ्या डॅडच्या बाबतीत एवढी पझेसिव्ह आहेस ना तू की असं सुधाकर वगैरे वेगळं नाव ठेवून काहीच नाही होणार आहे. सगळ्यांना कळतंय तू कोणाबद्दल बोलतेस ते. पण मम्मा तुला वाईट वाटणार नसेल तर एक सांगू का? आय नो तुला काय सांगायचं ते. तुझ्या डॅडच्या आयुष्यात तुझ्या मम्मापेक्षा जास्त कुणी नाहीये. आणि तुझ्या डॅडच्या आयुष्यात तुझ्या मम्माची जागा दुसरं कुणी घेऊ शकत नाही. आणि तुझा डॅड गुरुनाथ सुभेदार नाही आहे की तो तुझ्या मम्माला सोडेल आणि माझ्याकडे येईल. आणि एक मिनिट. आणि मी पण आता आधीची शनू बेबी नाही आहे. शनू बेबीने मूर्खपणा जो केला होता ना, तसा मूर्खपणा मी कधीच करणार नाही. सो रिलॅक्स. पण मी हे सांगते की त्यांचं माझ्यावर प्रेम असो किंवा नसो, माझं त्यांच्यावर खूप प्रेम. लेट मी एक्सप्लेन यू. असं आहे ना सौमित्र बाळा, समोरची व्यक्ती आपली कधीच होणार नाहीये हे आपल्याला माहितीये, तरी पण आपण त्याच्यावर प्रेम करतोय. किती रोमांस आहे, किती आनंद आहे, मजा आहे. आणि मी सतत आपल्या ते दुःख कुरवाळत बसणारी बाई नाही. मी छोट्या छोट्या गोष्टीमध्ये आनंद घेणारी बाई आहे. त्यामुळे मला तुझ्या डॅडची आठवण येते, त्यात मला आनंद मिळतो, माझा वेळ छान जातो. मग काय हरकत आहे मला त्यांची आठवण आली तर? ठीक आहे ना. असं का बघतोय? मम्मा तुझं एकूण वागणं बोलणं आणि प्रत्यक्ष तुझा विचार करण्यात केवढा फरक आहे ना. आणि स्वतःचा आनंद शोधणं याबद्दल जर तू बोलत असशील तर आपण दोघही एकाच पेजवरची माणसं आहोत. आणि राहिला प्रश्न माझ्या डॅडचा आणि तुझ्या रिलेशनशिपचा, तुला एक गोष्ट स्पष्ट सांगतो मम्मा. हे बघ, माझ्या डॅडच्या आयुष्यातली मम्माची जागा कोणीही नाही घेऊ शकत. आई नो बेटा, मी तेच बोलले. पण पुढचं ऐकून तर घे. पण डॅड इथे असताना तुझं त्याच्या आयुष्यात असणं सुद्धा खूप महत्वाचं आहे. सॉरी, मला नाही कळलं. मीन्स? मी फक्त मैत्रीबद्दल बोलतो. माझ्या दृष्टीने सगळ्यात महत्वाचं काय असतं ना आयुष्यात तर मैत्री. तुझ्यासारखी मैत्रीण माझ्या डॅडच्या पण आयुष्यात असायला पाहिजे. आणि बघ ना, मैत्री कुठल्याही नात्यात असायला पाहिजे ना. मग ते नातं कुठलंही असू दे, नवरा बायकोचं असू दे, काय भाऊ बहिणीचं असू दे किंवा आई मुलाचं असू दे. मैत्री तर पाहिजे ना. म्हणजे जेव्हा कुठल्याही नात्यात मैत्री असते ना, तेव्हा ते नातं जास्त प्युअर होत.
आणि तुला अजून एक सांगू, तुझ्याकडे बघताना ना मला नेहमी असं वाटतं की तुला मम्मा वगैरे म्हणण्यात काही अर्थ नाही, कारण तू मैत्रीण जास्त वाटतेस मला. तुझ्यासारखी एक मैत्रीण, एक व्यक्ती आयुष्यात असायला पाहिजे, अशी निखळ मनाची आणि असं बालपण जपणारी. काय म्हणालास, काय म्हणालास आता? बालपण जपणारी. एक्झॅक्टली, तूच तूच मला ओळखू शकलास. तू आता जे काही बोललास ना हे बालपण जपणारी वगैरे, फक्त तूच मला ओळखू शकलास. बाकी सगळ्यांसाठी शनायची बाप्पा थट्टेचा विषय. थट्टेचा विषय वगैरे जाऊ दे, पण सध्या तू आणि माझा डॅड हा चर्चेचा विषय. चल चल चर्चा करूया आपण त्याच्यावर. मी तुला चिडवायला वगैरे लागणार. चल कॉफी पे चर्चा, कॉफी पे चर्चा, घे कॉफी, कॉफी मी मस्त कॉफी पे. पण मी एक रिक्वेस्ट करू का तुला? साखर हवे? यार आता आपण मित्र आहोत. मला तुला अशी रिक्वेस्ट करायची आहे की आता आपण जे काही बोललो ते बाकी कोणाला शेअर करू नकोस, आणि शनू बेबीला पण नाही. म्हणजे बाकी कोणाचं मला काही तसं वाटत नाही, आणि ते काय म्हणतील फार फार तर की अशी मी थट्टेचाच विषय आहे. सो त्यांच्यासाठी मी थट्टेचा विषय होईल. अजून एक थट्टा करायला चान्स मिळेल. पण बट माझ्या शनू बेबीला खूप हर्ट होईल. काळजीपोटी तिला खूप लागून राहील ही गोष्ट, आणि मला ते नको आहे की ती तिथे असताना माझी काळजी करते, तिला टेन्शन येत आहे. नाही सर. अरे डॅड तू आलास? आले. माया. हे हाय. सॉरी मी नॉक न करता आलोय. दॅट्स ओके. मी काय मदत करू तुला? नाही ठीक आहे, आय मॅनेज. आणि नेक्स्ट टाइम नॉक करून ये फक्त. नक्की. श्रेयस ठेव, मी मॅनेज करेन. म्हटलं मी करेन हे ठेव. मी करतो ना, मी करतो मदत. आणि हे बघ माया, तू ना मला कुठलंही काम बिनधास्तपणे सांगू शकतो. माझी बरीच काळजी करत असतोस तू. नाही नाही नाही, हो म्हणजे तुझी काळजी करतच असतो मी, फक्त तुझं असं नाही, सगळ्यांचीच काळजी करतो. इज इट? हो. अहो माझा स्वभावच आहे तसा. अच्छा. म्हणजे त्याला एक बॅक स्टोरी आहे, इफ यू आर इंटरेस्टेड इन लिसनिंग तर. सांग ना मग, आता काही आपल्याकडे वेळ आहे, सांग तू, ऐकते मी. ऍक्च्युली मी आणि माझी लहान बहीण, आम्ही दोन भावंड, माझे बाबा खूप लवकर गेले, आणि मग आईचा आजार पण, तिची तब्येत अशी वर खाली व्हायची, मग तिचं आजारपण, औषध पाणी, ह्या सगळ्यात माझं लहानपण गेलं. आणि मग एकीकडे हे सगळं चालू असताना बहिणीचं शिक्षण, मग तिचं लग्न, हे सगळं केलं मी एकट्याने. दॅट्स रिली नाईस ऑफ यू. या आणि हो, म्हणजे मला आता कळतंय मी तुला तुझ्या बहिणीसारखी आहे तर. एक मिनिट, असं कोण म्हणाल तू मला बहिणीसारखी? आताच तर म्हणालास ना, बहिणी बद्दल बोलत होतास ना तू आताच. अगं ते मी उदाहरण दिलं फक्त तुला. हो पण त्याचा अर्थ हाच होतो ना की तू तुझ्या बहिणीची काळजी घ्यायचास, आणि आता तू तिला मिस करतोयस, म्हणून तू आता माझी काळजी घेतोयस एज अ बहीण. अगं तुझी काळजी वाटते म्हणून तुला मदत करायला आलोय, बहीण म्हणून नाही. का पण? का म्हणजे अगं प्रत्येक मुलगी काय बहीणच असली पाहिजे का? हे नॉट नेसेसरी. करेक्ट आहे तुझं, पण एक बहीण चांगली मैत्रीण असू शकते की? दॅट्स व्हॉट आय मीन. ही मैत्रीणच असते की नाही? हो पण बहीण असण्यात प्रॉब्लेम काय? माया तू माझी बहीण नाहीयेस. हो पण तू चिडतोयस का? मी चिडत नाहीये. मी चिडत नाहीये हे असं चिडूनच काय बोलतोयस तू? लुक ॲट यू. माया तू माझी बहीण नाहीयेस, तू माझी मैत्रीण आहेस, आणि मी चिडत नाहीये. लुक ॲट माय एक्सप्रेशन. या यू आर स्माइलिंग नाउ. मी चिडत नाहीये अजिबात. खूप मजा आली. नाही मी फक्त डोळा जेवणाचा प्लॅन केला होता, पण त्याच्यानंतर हे जे गिफ्टचं प्लॅनिंग तुम्ही केलं होतं ना ते कमाल होतं. पण सेम दिसेल ना त्यांचं बाळ. पण आता हे दोघ जण गेले ना, बघ घर कसं रिकाम रिकाम वाटतंय. मी तर आता इमॅजिन सुद्धा नाही करू शकत की जेनी बरोबर नाहीये माझ्या, की सवय झाली होती तिची. माझं पण आनंदच्या बाबतीत तसंच कैसं झालंय, तिची पण मला एवढी सवय झाली आहे ना. मुळात ना माझ्या डोक्यात काय येतं हे आधीच त्याला कळतं, आणि तो नेमकं काय विसरलाय हे मला आधीच कळत. या सर कॉफी. नाही वहिनी, एक प्रॉब्लेम झालाय. काय? मुंबई ऑफिस मधून फोन आला होता. आपल्या राधिका मसालेला रॉ मटेरियल पुरवणारी जी कंपनी आहे
त्यांनी यापुढे रॉ मटेरियल पुरवायला नकार दिलाय. काय? पण हे असं का झालंय? हो, त्याची काहीच कल्पना नाही. एक 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 मिनिट, त्यांच्या काही पेमेंटचा इश्यू आहे का? म्हणजे काही उशिरा पोहोचलंय वगैरे असं काही आहे का? नाही नाही, अजिबात तसं काही नाहीये. हो खरंच असं काही झालेलं नाहीये, पण मग तुम्ही एकदा फोन करून बघा ना नेमकं काय झालंय ते. वहिनी, आम्ही फोन केले होते पण ते आमचा कुणाचाच फोन घेत नाहीये. पण असा ते डायरेक्टली डिसिजन घेऊ शकत नाहीत खरं तर. तेच कळत नाहीये ना. बरं ठीक आहे, मी फोन करून पाहते. हा हा दादा, एक मिनिट, एक मिनिट. काय? मला एक वेगळा संशय येतोय. काय सौमित्र? या सगळ्या मागे गोट्या शेटचा हात नाहीये ना? हो थांबा, मला माहिती आहे. हा कुठे शेठ, या. हे बघा, आपल्यासाठी नवीन मिशन आलंय. नवीन मिशन, मिशन राधिका. फार इम्पॉर्टंट मिशन आहे, त्याच बरोबरीने थोडस पर्सनल पण आहे. पण त्याच्या आधी तुम्हाला ही राधिका कोण आहे हे कळलं पाहिजे, म्हणून हे सगळं केलंय मी. ही आहे राधिका गुरुनाथ सुभेदार, एक अत्यंत ग्रामीण, खेडवळ, काहीच माहिती नसलेली मुलगी. बघा ना तिच्या फोटोकडे, बघूनच तुमच्या लक्षात येईल. ही राधिका अशा प्रकारची होती ना, जिला आपल्या गावाबाहेर, आपल्या घराबाहेर काही विश्व आहे, काही वेगळं जग आहे हे माहितीच नव्हतं. बघा तिच्याकडे बघूनच कळतंय. आपलं कधीतरी एवढं श्रीमंत सासर असेल, गुरुनाथ सुभेदार सारखा आपला एकदम सक्सेसफुल, अत्यंत सोफिस्टिकेटेड नवरा असेल हे तिला कधी वाटलंच नव्हतं. पण ते घडलं तिच्या आयुष्यामध्ये. हे करून ती जेव्हा मुंबईला आली तेव्हा ना तिने एक गोष्ट मात्र जाणून घेतली होती. तिच्या एक गोष्ट लक्षात आली होती की आपल्या आजूबाजूला ना आपण अशी माणसं नेहमी जमा करून ठेवायची जी सारखं आपलं कौतुक करतायत, ज्यांना सारखं पुढे पुढे करायला आवडतं. तेच केलं तिने. ती अशी आजूबाजूला माणसं जमवत राहिली. त्यामुळे काय झालं, नंतर जेव्हा आमच्यामध्ये वाद झाले, आमच्यामध्ये वाद होऊन आम्ही वेगळं व्हायचं ठरवलं, तेव्हा या सगळ्या लोकांनी, हे सगळे तिचे काका, मामा, वहिन्या, नानी यांनी सगळ्यांनी तिला सपोर्ट केला. मला आणि माझ्या मुलांनाही बरोबर, तिला आमच्या मुलाला वेगळं काढलं, मला वेगळं ठेवलं. हां, तिने त्याच्याच साठी जमवून ठेवलं होतं ना सगळ्यांना. सगळ्यांनी बरोबर तिची बाजू घेतली आणि आता सगळं ठीक आहे, ओके चाललंय असं वाटत होतं. तर तेवढ्यात अजून एक गोष्ट घडली तिच्या आयुष्यात. आमचा कॉलेजमधला एक मित्र, मित्र कसला, सौमित्र, सौमित्र बनट्टी आला. तो बरा त्याचा त्याचा करत होता ना USA ला, अमेरिकेला काहीतरी मोठ्या कंपनीमध्ये काम, तिथला मालक. पण तो आला परत, त्याने पाहिलं हिनं माझ्या नाकावर टिचून स्वतःची कंपनी उभी केली आहे, राधिका मसाले, 300 करोडची मालकीण. मग तिचं रूपच पालटलंय बघा या फोटोमध्ये. बरोबर त्याचे डोळे फिरले, त्याने ठरवलं आता हिच्याशीच लग्न करायचं. मग मला बाजूला काढून, माझ्याशी गेम खेळून, राजकारण खेळून त्याने या राधिका सुभेदारशी लग्न केलं. गुरुनाथ सुभेदार एकटा पडला ना. मग हिनं या सगळ्यांनी मिळून प्लॅन करून त्याला एकटं पाडलं. आणि हे बघा, हा अथर्व, हा माझा मुलगा, माझ्या मुलाला पण माझ्यापासून तोडलं. नाही, हिचा फक्त एकच प्रॉब्लेम आहे की जिथे जाते ना तिथे सगळ्यांना सारखं जवळजवळ करते, सगळी नाती तयार करते सारखी. म्हणजे इतकं की माझे आई वडील मला नाही मुलगा मानत, तिला राधिकाला मात्र ही आमची सून नाही, ही आमची मुलगी आहे असं सगळीकडे सांगतात. एवढं सगळं माझ्या आयुष्यात घडल्यानंतर मला जाम राग आला, यायलाच पाहिजे ना राग. मग मी म्हणलं बस आता संपलं, आता आयुष्य संपलं आपलं, काही राहिलंच नाही. पण मी विचार केला की असं होऊन कसं चालेल ना, मला माझी हक्काची बायको मला परत हवी, माझा मुलगा अथर्व मला परत हवं, माझं कुटुंब मला परत हवं. म्हणून मी लढणार आहे मी त्याच्यासाठी.
मी माझी ही पायको मला मिळाली पाहिजे म्हणून लढणार आहे. मी माझं अथर्व मला मिळालं पाहिजे म्हणून लढणार आहे. मी माझं कुटुंब मला मिळवं म्हणून लढणार आहे. मी नाहीतर मी हिने तर काही किंमतच ठेवलेली नाहीये ना माझी. ते कोण गुरुनाथ सुभेदार असं विचारतात. कोण गुरुनाथ सुभेदार, त्याची काय किंमत आहे. या राधिका समोर गुरुनाथ कोणीच नाही. कोण आहे गुरुनाथ कुणी ओळखतच नाही. पण कुठ्या शेठ हे तुमचं नका होऊ देवा. इथे ही तुमच्या गावामध्ये येऊन तिचंच साम्राज्य निर्माण करायला लागली तर मग तुमचं काय होईल ना. मग लोक उद्या तुमच्याबद्दल बोलतील. कोण गोट्या शेठ. आलं लक्षात आलं सगळं प्रकरण काय ते. सगळं लक्षात आलं. तुला तुझी बायको मिळणार. मी मिळवून देणार.